बघितलं पाडी काय ओळखलं मी कुठे तुम्ही म्हणता ना मला सारखे सारखे की रे आम्ही तू मुंबईतच बसून राहतो बाहेरच पडत नाही तिकडेच फूड कॉल करत बसतो म्हणून मी आज आलोय साताऱ्याला फूड कॉल करायला आणि मी एकटाच नाही आलोय मी एका व्यक्तीला घेऊन आलोय ज्याला तुम्ही सारखे बोलता की काय पुण्यात बसून राहतो भाई बाहेर पड ना तर भाई ये ना नाही ना मी पण पाण्याच्या बाहेर पडलोय आणि मी म्हटलं फक्त पुण्यात नाही शूटिंग करायचं आपल्याला फक्त मुंबईत नाही शूटिंग करायचं तेवढंच महाराष्ट्र नाही तर आम्ही साताऱ्यापासून सुरुवात करतोय मी नंतर तर एक जगात भरी टूरच करणार आहे त्याची तिकीट तुम्ही घ्या बुक माय शोवर पण आम्ही साताऱ्यात कशासाठी आणलेस तू साताऱ्यात आपण काय करणार तर साताऱ्याचं फेमस काय आहे कंदी पेढे तुम्ही जिकडे बघाल तिकडे दिसतात तुम्हाला कंदी पेढे कंदी पण बघा कुठं पण बघा तिथे इकडे कंदी पेढे तिकडे कंदी पेढे तिकडे कंदी पेढे इथं कंदी पेढे मग खायचा कुठला त्यासाठीच म्हणूनच स्पेशली मी साताऱ्याचा एक आपला तोडफोड इन्फ्लुएन्सर बोलवलाय हे घ्या आता पुणे मुंबई सातारा अशी भेट झालेली आहे मित्र ओळख करून दे आणि आपण कुठं खायचे पेढे सांग नमस्कार माझं नाव अथर्व अनिल पवार तर मी साताऱ्याच आहे तर आज हे लोक आले साताऱ्याला परवा मला हे लोक बोलले भाई साताऱ्याचा कंदी पेढा कव्हर करायचा नाही का तर आम्हाला इन्फॉर्मेशन दे आता मी पडलो साताऱ्याचा पण तरी पण भावा लई मोठे इष्ट आहे नाही का आता ऐतिहासिक वारसा लागलाय साताऱ्याला मग मी घराच्या बाहेर पडलो म्हटलं आज आपण रिसर्च करूया अख्खा सातारा पलटून घातला म्हणजे पाक नाक्यापासून तर राजवाड्यापर्यंत वाडेफाट्यापासून ते नाक्यापर्यंत सापडलं की नाही पेढा अरे भाई वेडा झालो रे मी शेवटी घरी गेलो आणि पेढा खाल्ला झोपून गेलो त्याने पेढा खाऊन येडा बनवला आपल्याला पण तो म्हणतोय की त्याला सापडल्या तीन ओरिजिनल जागा जर का प्रेक्षक म्हणून तुम्हाला वाटलं ह्या नाही आणखीन पण जागा असेल कमेंट मध्ये सांग पुढच्याच खाऊ आपण हे की नाही आम्हाला पेढा खायला काय फरक नाही पडत आम्ही किती पेढे खाऊ शकतो चला आता खाऊयात तुझ्या लग्नाचा पेढा पहिला जसं आम्ही प्रत्येक शो मध्ये करतो की आम्ही कुठल्याही फ्रँचायझी कव्हर करत नाही बरोबर आम्ही अशी एक कुठल्या तरी गोष्टी शोधतो दुकानं शोधतो जिकडे ओरिजिनल असेल तिकडे सुरुवात झाली असेल तर तू आम्हाला इथे घेऊन काय आलायस म्हणजे हीच जागा का हीच जागा का आता मी जेव्हा रिसर्च केला तेव्हा तुझाराम मोदी हे पेढ्याचे इन्व्हेंटर त्यांनी खरा पेढा साताऱ्यात आणला त्यांनी इन्व्हेंट केला पण मग आता आपण त्यांच्या मालकांना भेटणार हो नक्कीच नक्कीच मालकांना भेटणार पेढे खायचे आतुरता तर आहेच आहे पण आधी भेटून जरा गप्पा तर मारत हॅलो नमस्कार नमस्ते हे तुमचं वडीलधाऱ्यांची आजोबांची पणजोबांची कोणी चालू केलं हे एक्झॅक्टली माझ्या पणजोबांनी चालू केलेलं अच्छा तुळजाराम मोदी आणि वंशीलाल मोदी अच्छा त्या दोघे भाऊ भाऊ होते त्या दोघांनी मिळून कंदी पेढ्याचा शोध लावलेला आणि तुळजाराम मोदी पेढेवाले या नावाने कंदी पेढ्याचा ब्रँड स्टार्ट केलं पण कंदी पेढा असं नाव का दिलं गेलं म्हणजे कंदी पेढा बेसिकली एक प्रोसेसला रिलेट करून नाव दिलं गेलं अच्छा आपण कंदमूळ म्हणून एक जुन्या टायमिंगला एक रॉ फळ रूट भेटत बरोबर त्याचा जो कलर होता जो व्हाईट कलर स्टार्ट असायचा आणि एंड त्याचा प्रोडक्ट असायचा म्हणजे एंड जो कलर दिसतो तो ब्राऊन कलर अच्छा कंदी पेढ्याचा पण प्रोसेस सेम प्रोसिजर हे कुठले पेढे आले का हे कंदी नाही कंदी केशर कंदी हे केशर कंदी अच्छा आणि काय काय प्रकारचे पेढे मिळतात आपल्याकडे बेसिकली आपल्याकडे साधारी कंदी पेढा जो ओरिजिनल आहे तो केशर कंदी आहे मलई पेढा आहे केशर मलई पेढा बरं या सर्व प्रकारचे आपल्याकडे पेढे भेटून काय स्पेशल आहे म्हणजे कशामुळे तो स्पेशल होतो बाकी कंदी पेढा बेसिकली 100% दुधाचाच बोलतो म्हशीचं दूध वापरलं गेलं जातं अच्छा आणि त्याचं शुगर कंटेंट राहतं ते खूप कमी प्रमाणात राहतं कधी बनतात कधी पेढे सकाळी सकाळी रोज रोज सकाळी किती वाजता अप्रॉक्सिमेटली 9 नंतर याचे काम चालू अच्छा आम्हाला शूट करता येईल हे नाही नाही ना सिक्रेट रेसिपी अलाउड नाही आहे नुसतं जे काय ते खाऊन बघा नंतर तुमचं तुम्ही फिगर आउट करा येस इथे खरं तर खूप प्रकारचे पेढे मिळतात आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कंदी पेढे मिळतात केशर मलई मलाही माहिती आहे ते आपण सगळीकडे जाऊन फक्त ओरिजिनल पेढा ट्राय करणार आहोत म्हणजे आम्ही नुसते ऑफ कॅमेरा ट्राय करू सगळे पेढे काही करू हा ते तुम्हाला काही घेणं देणं नाही पण आम्ही जे रिव्ह्यू करणार आहोत ते फक्त ओरिजिनल पेढ्याचे ओरिजिनल सातारी कंदी पेढा तर ट्राय करायचा येस सो दिस पेढा इज इक्वल्स टू 1 ग्लास ऑफ मिल्क माझ्या आई म्हणली की दूध पी एक तरी ग्लास पी तर एक पेढा खाऊ नाही दिलं पाहिजे जास्त शुगर इंटेक वगैरे नाही हा डायबिटिक पेशंटनी लिमिट मध्ये आणला तरी चालतो कमी गोड पेढा आहे जे आजकाल लोक मागून घेतात कारण काय अतिरेक करायला लागलेत साखरेचा तर त्या माझ्या एवढा गोड नाही म्हणतात ते ट्राय करूयात चला 1 2 3 चिअर्स 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 आवडतोय खरोखर कमी गोड पेढा आहे मला अजिबात गोड आवडत नाही मी अगदी प्रामाणिकपणे तू म्हणलास म्हणून नाही म्हणत आहे
पण मी पण गोड नाही खाऊ शकत आणि खरंच म्हणजे वर्णन नाही करता येणार की असा बॅलन्स टेक्स्चर बघ टेक्स्चर छान आहे एकाने समाधान नाही होत आता पण आपल्याला आम्हाला खूप ठिकाणी पेढे ट्राय करायचे आणि एक ग्लास दूध झाला आपला हो ना तुला कसा तू तर खाल्लेलाच आहे तुझा फेवरेट माझा फेवरेट हो एकदम तुझ्या दृष्टीने जगात भारी ना अरे विशेष नाही जगात भारी कंदी पेढा आमचा पेढा अजूनही तुम्हाला कंदी पेढ्याबद्दल नवीन इन्फॉर्मेशन किंवा माहिती हवी असत सो आपला पेज आहे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुळजाराम मोदी पेढेवाले तुळजाराम मोदी पेढेवाले या पेजवर प्लीज जा त्या पेजवर लाईक अँड फॉलो करा सो वाटूपाला नक्कीच लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा आणि कंदी पेढा खायला विसरू नका कंदी पण या इकडे पेढे खायला सातारला या सगळीकडे मोदी मोदी आता एक मेन ट्री असते त्याचे सब ब्रँचेस असतात मग काय काय जण काय म्हणतात त्यांच्या अंडर शिकलेले असतात काय काय जण त्यांच्या भौकीतले असतात असेच मग त्यांच्या नावाखाली प्रचंड स्वीट शॉप लावले चालू केले गेले आता म्हणून तुला सगळीकडे मोदी मोदी दिसतील लाटकर बंधू लाटकर लाटकर दिसतील बेसिक काय कंदी पेढा ह्याची काय खासियत आहे आपण इकडे का आलोय आता हे स्वीट शॉप आहे पण आता जसं आपण लाटकर बोललो मोदी बोललो त्यानंतर येतात साताऱ्यात ऑथेंटिक आणि साताऱ्यातलं फेमस म्हणजे राजपुरी बरोबर बेसिकली यांचे साताऱ्यातच 4-5 शाखा आहेत पण त्यांचे सगळे स्वीट फेमस आहेत पण त्यातल्या त्यात कंदी पेढा तर बेसिकली जेव्हा पुणे मुंबईला किंवा लोक जेव्हा घेऊन जातात तेव्हा कंदी पेढा पण घेऊन जातो आणि आता याची प्रोसेस काय बनवायची वगैरे काय जे स्वतः मालक पण सांगते पण आधी आपण ट्राय करू की हा पेढा कसा वाटतो दुसरा पेढा ट्राय करणार होतो आम्ही पहिला मोदी जो होता तो आम्हाला प्रचंड आवडला त्यांची आंबा बर्फी तर अप्रतिम होती आता हा आणि ह्या एपिसोडला मात्र आम्ही सगळ्यात शेवटी सांगणार शेवटपर्यंत बघा त्याचा कलर ह्याचा थोडा वेगळा आहे मगाशी थोडासा डार्क आहे माझ्या स्किन टोनला मॅच होतो जरा मग तो तुला जेव्हा हे असेल मेकअप करायचा असेल ना अंडर आईज हे फासून घेत येईल तुला तर आपण बाहेर जाऊन ट्राय करू सो हा दुसरा पेढा आहे राज पुरोहित त्यांचा याचा रंग थोडा वेगळा आहे त्या पेढ्याचा रंग माझा वेगळा आणि हा तुझ्या स्किन टोनची मॅच होत असेल तर हा दुसरा पेढा आम्ही ट्राय करणार आहोत एकदा खातो आणि मगच आपण त्याच्याविषयी बोलू परत मला खूप खासियत आवडले मला कंदी पेढ्याबद्दल आधी सांगितलं असतं मी फक्त कंदी पेढेच घेतले असते की थोडा कमी गोड असतो हो आणि ते मेंटेन्ड आहे साखरेचा अतिरेक नाही आहे चव खूप चांगली आहे त्याचं टेक्स्चर आणि चव दोन्ही चांगलं होतं त्याचं तुला काय वाटतं तू आता इकडचं इकडचं आहे हेच नाही पण ह्याच्यात काय फरक वाटला त्याच्यापेक्षा तुला ते जरा थोडं म्हणजे काय म्हणतो मऊ होतं थोडं माहिती आणि तो ना मी जो तोडायचा प्रयत्न करतो चिकट चिकट तुटत होता हा पटकन तुटतो तुम्हाला एक कंदी पेढ्याचं एक फॅक्ट सांगतो आता मी आपल्या लोक जेव्हा कंदी पेढा नेतात ना किंवा परदेशी म्हणा किंवा हे म्हणा टिकतात आठवडाभर म्हण किंवा 15 दिवस म्हण कंदी पेढा तसाच लागतो हे कंदी पेढे जर का गाजराच्या हलव्यात घातले तर खूप भारी लागतात क्रश ऐकलं खाऊन बघितले आणि नवीन गोष्ट घडलेली आपल्याला अप्रतिम जर कोणी ट्राय केलं असेल गाजराच्या हलवात खव्याच्या आगी पेढा टाकून तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा आणि तुम्ही कशा कशामध्ये पेढे मिक्स करून बघितले तेही हा तुमची नवीन रेसिपी काय असेल ते आम्हाला कळवा आणि आपण आता ह्याच्याबद्दल आणखीन माहिती घेऊयात आणि मग पुढचा पेढा ट्राय करूया येस तुम्ही किती वर्ष आम्ही या व्यवसायामध्ये 35 वर्ष आहे ओके आणि पर्टिक्युलरली सातारा कंदी पेढ्याबद्दल जर सांगायचं झालं तर शाहू महाराजांनी जेव्हा सातारा ही राजधानी स्थापन केली बरोबर तेव्हा इथं वेगवेगळ्या फॅमिलीजला त्यांनी सेटल केलं अच्छा मग चांगलं मिष्ठान लोकांना खायला मिळावं बरं म्हणून हरियाणामधून त्यांनी मोदी फॅमिली इथे अच्छा जो आपण पहिला पेढा ट्राय केला तुळजाराम मोदी बघितली बरोबर आणि तुळजाराम मोदींचेच पाहुणे लाटकर म्हणजे मूळ पेढ्याचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय किंवा प्रसिद्धी मिळाली तुळजाराम मोदी आणि लाटकर ह्या दोन परिवारांमुळे सुरू झालं ही खूपच महत्वाची माहिती दिली तुम्ही म्हणजे त्यांनीच ह्या पेढ्याला ग्लोरी म्हणून दिली पर्टिक्युलरली तुळजाराम मोदींनी बरोबर आता आमचा याच्यात एंट्री कशी झाली
आमची फॅमिली लहानपणापासून सगळ्यांनाच खाण्यातल्या वस्तूंची आवड आहे. बरोबर. तर मी लहानपणापासून आमच्या इथे एक फार प्रसिद्ध दुकान होतं बी एम लाटकर. बरोबर. मी त्यांचा पेढा खायचो. आम्ही मिठाई व्यवसायामध्ये आल्यानंतर त्या टेस्टचा पेढा ह्या जनरेशनला मिळाला पाहिजे, परत तीच ग्लोरी मिळाली पाहिजे. त्यांनी रिक्रिएट केलाय त्यांच्या लहानपणीचा लाडकी फेवरेट टेस्ट. आय थिंक नॉट त्याच्याहून काही ट्रू फॅन म्हणतात ना म्हणून. नाहीतर आम्ही आमची स्पेशालिटी समोसा कचोरी होती पण ती पेढ्याची टेस्ट मिळत नव्हती म्हणून स्पेसिफिकली आम्ही एफर्ट्स घेऊन परत. काय स्टोरी आहे, एक नंबर स्टोरी आहे. मला माझ्या लहानपणीच्या गोष्टी जर का अशा रिक्रिएट करता आला, तुला जर करता आला तर तू कुठली कुठली टेस्ट रिक्रिएट करशील? मी ना माझ्या घरी अळवडी खूप छान बनते, तर ती आता कधीतरी मिळत नाही, मी बाहेर खातो तशी अळवडी. तर ती जर मला करता आली ना अळवडी व्यवस्थित. आमच्या इकडे पुण्यात एक जनता स्वीट होम नावाचं होतं आणि मला आठवतं लहानपणी आजोबांबरोबर जायचो आणि मलई बर्फी खायचो. ती मला परत कधी मिळाली तशी तर मग झालं. आमच्या सर्व फॅमिलीचा प्रयत्न आहे की सातारच्या कंदी पेढ्याला तीच ग्लोरी, तीच उत्कृष्ट टेस्ट परत मिळवून देईल. मस्त. थँक्यू तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिल्याबद्दल. आपण सातारात आल्याबद्दल आपलं आम्ही सारखे येत राहू, पुन्हा पुन्हा येत राहू. येस. थर्ड ठिकाणी लाटकर स्वीट. पण मग त्यांनी असं काही दिलं की आमची शाखा कुठेही नाही. ब्लूटिक व्हेरिफिकेशन कसं? फक्त 700 रुपयाला सबस्क्रिप्शन भेटत नाही. पण मुद्दा असा आहे की ही ओरिजिनल जागा आहे, ही कुठे आहे सांग लोकांना. म्हणजे एकदम पोवे नाक्यावरती बेसिक BSNL ऑफिस आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर. येस. तर पेढे ट्राय करणार आणि आम्ही फक्त तुमचे जे ओरिजिनल पेढे आहेत ना, ओरिजिनल कंदी पेढे. हा पण ह्याचा रंग अजून डार्क आहे ह्याचा. हो नाही तोच आहे, मगासच आहे. माझ्या स्किनला मॅच होतोय. हो मॅच होतोय. हा तोच आहे. तुम्हाला यायचे पेढे घ्यायचे, या ना. आम्ही त्यांचं काम नाही थांबणार. या काय घेताय तुम्ही मला सांगा. तू भारी आहेत इकडचे पेढे. हा तुम्ही इथेच काय येतात घ्यायला? तुम्ही इकडेच काय येतात दरवेळेस घ्यायला? मेन क्वालिटी फ्रेश क्वालिटी ओरिजिनल पेढे इथे भेटतो. बेस्ट. आम्हाला लोकल माणसाकडनं त्याचा एक रिव्ह्यू मिळाला. रिव्ह्यू मिळालाय, पुरावा मिळालाय, त्यामुळे आम्ही बरोबर जागी आलेलो आहे. मग चेअर्स ना केलं आणि चेअर्स करा. तुला हाव इतकी ना. काम कर, ते काढ आणि त्याचा गोळा जाऊ द्या. आता पेढा ट्राय करून टाकूया. बर खाऊया, एकदा ट्राय करूयात आणि मग. दादा मला सांगा, आता एवढे कंदी पेढे आहेत सगळ्या ठिकाणी पण हाच का कॉकटेल आहे? मिक्सिंग हे ओरिजिनल जगात भारी रिव्ह्यू मिळालेले आपल्याला. सो आम्ही लाटकर स्वीट्सला होतो. अचानक गर्दी झाली तिकडे. हा म्हणतोय माझा पायगुण चांगला आहे, पण पायगुण नाही, यांचा पेढा चांगला आहे. जेन्युइनली गर्दी होणं स्वाभाविक आहे. मला पहिलाही पेढा आवडला, दुसराही आवडला, पण ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. नशा आहे, नशा नशा आहे, काहीतरी नशा आहे, नशा नशा आहे. सातारा में जादू है और पेड़े में नशा है. हाँ पण तुटतो ना, देखो असा तुटतो, चिकट तुटतो. सातारा कंदी पेढे जगात भारी, जगात भारी. ते तर अधोरेखित आहे. प्लीज बाहेरच्या कुठल्या तरी शहरात जाऊन कंदी पेढे घेऊन आ. यायचं तर सातारात. चिंदी पेढे आहेत. चिंदी पेढे हे कंदी पेढे तोडू शकतो. नाही करू तितकी नॉन स्टॉप. आपण इकडे लोकच टाकायला नको. क्रांतीभूमी आहे, इकडून अनेक गोष्टी साताऱ्याने महाराष्ट्राला दिल्या आहेत. पण हा सगळ्यात गोड पदार्थ, खरं तर सगळ्यात कमी गोड पदार्थ. पण बाप आता पर्सनल रेटिंग दोघही करून टाकूयात. माझ्यासाठी सर्वात पहिलं जगात भारी. हा ओके ओके. नंतर थोडंसं खाली येणार, म्हणजे अगदीच जिल्ह्यात भारी पण थोडंसं वरती, तो म्हणजे पहिला वाला जो आपण गेलो मोदी. हा आपण एशियात भारी म्हणून, एशियात भारी. हा एशियात भारी तो होता. आणि मग जिल्ह्यात भारी आपला जो सेकंड होता तो राजपुरे. पण राजपुरेचे बाकीचे आयटम कचोरी बिचोरी पाणीपुरी टॉप ते जगात भारी आहेत. माझ्यासाठी कॉन्ट्रोवर्शियल आहे इधर. हा त्यासाठी मोदी हा जगात भारी आहे. मला कमी हा पॉलिटिकल स्टेटमेंट करतोय असं माझं काहीही म्हणणं नाही. पोयडाबद्दल चाललेला आहे तर हा बघ म्हणल्या दे हे प्रॉपर सातारचे ना सगळे पॉलिटिकल. तर मी म्हणतोय की तो तिकडचा पेढा मायाटी जगात कारण अगोड आवडतो मला. मग हा आहे आणि मग राजपुरोहित. तुझं
हा सगळ्यांना जगात भारी म्हणणार आहे, ह्याचं जाऊ देत पॉलिटिक्स, आपण जाऊन आता त्यांच्याशी बोलूया. सातारा 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 जगात भारी. किती वर्ष चालू आहे म्हणजे? 85 सालापासून. अच्छा, त्याला इथं 38 वर्ष झाली. अच्छा, आणि इकडे एक वाक्य लिहिलंय जे आमच्या मित्राला फारच आवडलं, की आमची ओळख वापरून ग्राहकांना बुलवणाऱ्यांपासून सावधान, असं का लिहिलेलं आहे? ते काय झाले, साताऱ्यात आता लाटकर खूप आहेत, 6-7 जण आहेत. बरं, आता प्रत्येकाची क्वालिटी वेगवेगळी आहे. बरं, त्यामुळे पार्टनरशिप वगैरे असं देऊन काय होतंय, नाव खराब व्हायला लागलं. पण म्हणून तुम्ही शाखा काढत नाही? नाही नाही, आता ते अगोदरपासून जे पंजोबा आहेत माहिती आहेत, त्यांचा फोटो आहे, त्यांनी चालू केलं, हळूहळू ते नाव होत गेले. आणि तुम्ही दूध कुठलं वापरता? कारण मला विचारायचं, आम्हाला डायरेक्ट खवा येतो. खवा येतो? तुम्ही डायरेक्ट खव्यापासून? आमचे जुने खवादार आहेत तिवारी. म्हणून म्हणून आपण म्हटलं त्या दोन मध्ये, दोन्ही तिन्ही मध्ये जो फरक होता, एक दुधाचा होता, एक दूध आणि खवा होता, एक खव्याचा होता, ते वेगवेगळे. चालेल, थँक्यू. चला, मी चाललो. तू कुठे चालला? आता झाले आपले पेढे खाऊन. आता साताऱ्याला आलोय, करून टाकतो ना विषय खोल. जा बाबा जा. हा गेला तिचा विषय खोलचा एपिसोड शूट करायला. आमचा एपिसोड शूट करून झालेला आहे. पेढ्यांबद्दल तुम्हाला सगळी माहिती मिळालेली आहे, पण एक महत्त्वाची माहिती द्यायची राहिली आहे, ते म्हणजे मी येत आहे खरंच पुण्याबाहेर. आपण तू सुरुवातीला गंमत म्हणून केलं, पुण्याबाहेर जगात भारी स्टँडअप टूर घेऊन. पहिला जो त्याचा पर्व आहे तो 7 शहरांमध्ये होणार आहे. आत्ता आम्ही इथे साताऱ्यात ऑलरेडी शो करून निघालो आहे, त्यानंतर 7 शहरांमध्ये शो होणार आहे. तो पहिला शो आहे, तो आहे सोलापूरला, मग कोल्हापूर, मग पुणे, मग मुंबई, मग त्यानंतर नागपूर, मग नाशिक, आणि त्यानंतर डोंबिवली. बुक माय शोवर तिकीट्स अवेलेबल आहेत, ती प्लीज बुक करा आणि माझ्या जगात भारी टूरला या. येणार ना? विषय ना, विषय ना. हां, काय नक्की ना? तू पण, आणि तू स्टँडअप करतो ना? हो दादा. मग तू बघायला पाहिजे ना येऊन स्टँडअप. हा पण बघणार आहे. तोपर्यंत तुम्ही भाटूपाला सबस्क्राईब करा, लाईक करा, हा शेअर फक्त साताऱ्यात नाही जगभर पसरवा, कारण कंदीपेढा जगात फेमस झाला पाहिजे, जगात भारी.